Dale. So 4.2 sir, question number 6. आपल्याला दिलेला आहे this is equal to this, या दोन व्हॅल्यूज इक्वल दिलेले आहे आणि आपल्याला काढायचं आहे फाइंड द रेशो ए बाय बी. सो जे दिलेलं आहे मी ते लिहितो 0.04 × 0.4 × a रूट मध्ये आहे सगळं, इज इक्वल टू 0.4 × 0.04 × b. ए बाय बी काढायचं आहे आणि ए आणि बी हे दोन्ही पण रूटमध्ये आहे, म्हणून मी काय करतो याला करू टाकतो स्क्वेअरिंग. जेव्हा आपण स्क्वेअर करतो समजा एखादी संख्या रूट मध्ये आहे, आपण जेव्हा स्क्वेअर करतो तेव्हा काय होतं √2 × √2, म्हणजे जी संख्या रूट मध्ये डबल येते ती संख्या आपण रूटच्या बाहेर काढतो. तर साधा आपण काय विचार करतो की स्क्वेअर आणि रूट पटला आणि आपला आन्सर आला 2. तर मी इथे स्क्वेअरिंग करतो दोन्ही साईडला, इकडे स्क्वेअर केला आणि स्क्वेअर केला. सो इथे स्क्वेअर मध्ये कोणती संख्या आहे 0.4 × 0.04 × a आणि इथे स्क्वेअर मध्ये आहे 0.4 × 0.04 √b. आता याचा जेव्हा स्क्वेअर झाला तर स्क्वेअर रूट कॅन्सल, त्यामुळे इथे काय झालं 0.4 × 0.04 × a असं झालं. इथे जो स्क्वेअर हा प्रत्येकाचा आहे, याचा पण आहे, याचा पण आहे, याचा पण आहे. ही एक टर्म होती, सगळ्या संख्या रूट मध्ये होत्या म्हणून स्क्वेअर रूट कटून गेला. इथे सेपरेट सेपरेट हे आहे संख्या, एक संख्या रूट वाली आहे, वेगवेगळ्या संख्या एका रूट मध्ये नाही. मग आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म्युला लावायचा की जर एखाद्या ब्रॅकेटला काही पॉवर आहे तर तो जो पॉवर असतो तो ब्रॅकेटच्या आतल्या प्रत्येक संख्येचा आहे. मग हा 0.4 पण स्क्वेअर करायचा आहे, 0.04 पण स्क्वेअर करायचा आहे आणि √b पण स्क्वेअर करायचा आहे. तो 0.4 स्क्वेअर कसा येतो 0.4 × 0.4 = 16. पॉईंटचा संख्या किती 2 1 2 0. सो आन्सर आला 0.16. याला इंटू करतो लेफ्टला, हा किती झाला 4 4 = 16. पॉईंट कुठे देऊ, पॉईंट नंतर टोटल संख्या किती 2 आणि 1 3. सो याचा अर्थ 1 2 3.0. सो ए इज इक्वल टू, सो वचा ए इज इक्वल टू 0.4 अर्थ स्क्वेअर मी केला किती येतो 0.16. सो 0.16 × 0.04 स्क्वेअर. सो 0.04 × 0.04 = 16. पॉईंट अर्थ संख्या किती 4 1 2 3 4.0. सो आला 0.0016 मल्टीप्लाईड बाय स्क्वेअर आणि रूट कॅन्सल, इथे किती राहिला फक्त बी. आता मला पाहिजे काय आहे ए बाय बी, तर मी बीला आणतो इकडे, त्याच्यामध्ये मल्टिप्लायचा डिवाइड झाला इकडे येऊन. या दोन्ही संख्या अशा करून देतो 0.16 × 0.0016. या मल्टिप्लायची बी जी संख्या आहे ती जी एला मल्टिप्लाय करतो ती इकडे आणतो, ती इकडे आणून झाली डिवाइड. ओके, पॉइंट काढला की आपला आन्सर येतो. सो ए बाय बी इज इक्वल टू, हा वरचा पॉईंट काढला, याचा पण पॉईंट काढला, खालचा पण पॉईंट काढला. पॉईंट काढण्यासाठी आता आपण 0 देऊ. याचा पॉईंट काढला, वरती पॉईंट नंतर आला किती संख्या होत्या 2 0 होत्या, म्हणून मी खाली लिहिला 100. याला पॉईंट नंतर संख्या होत्या 4, म्हणून मी खाली लिहिले 4 0 10,000 लिहिलं. याचा पॉईंट काढला तर याचे 0 आपण वरती देऊ. याला पॉईंट नंतर संख्या किती 3, म्हणून मी वरती लिहिलं 3 0 1000. सॉल्व केलं काय आन्सर 16 कॅन्सल, हे 3 0 आहे 3 0 शी कॅन्सल, तर काय आलं 16/100 × 10. 4 ने डिवाइड करतो, 4 4 = 16, 25 4 = 100. सो काय आलं आहे 4/25 × 10, 2 2 = 4, 2 5 = 10. सो आन्सर इज 2/125. सो आन्सर इज 2/125. ओके, तर लास्ट क्वेश्चन आपला 4.2 एक्सरसाइज. सो हे दिलेलं आहे दिस याचा रेशो इज इक्वल टू याचा रेशो आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. सो एक्स प्लस 3 डिवाइडेड बाय एक्स प्लस 11 इज इक्वल टू एक्स मायनस 2 डिवाइडेड बाय एक्स प्लस 1, बरोबर ना? हे ते इक्वल आहे असं त्यांनी क्वेश्चनमध्ये दिलं आहे. सो
स्क्रॉल करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लाय, हायला इकडे मल्टिप्लाय होईल, हायला इकडे मल्टिप्लाय. सो एक्स प्लस थ्री मल्टिप्लाइड बाय एक्स प्लस वन इज इक्वल टू एक्स मायनस टू मल्टिप्लाइड बाय एक्स प्लस इलेवन. दोन ब्रॅकेटला कसं मल्टिप्लाय करतात, पहिली संख्या मल्टिप्लाइड बाय हा सेकंड ब्रॅकेट एक्स प्लस वन, मग दुसरी संख्या मल्टिप्लाइड बाय परत हा सेकंड ब्रॅकेट एक्स प्लस वन इज इक्वल टू सेम इकडे. सो पहिली संख्या आहे एक्स मल्टिप्लाइड बाय सेकंड ब्रॅकेट आहे एक्स प्लस इलेवन, मग दुसरी संख्या आहे मायनस टू इंटू परत सेकंड ब्रॅकेट आहे एक्स प्लस इलेवन. सो आता एक्स इंटू एक्स इज एक्स स्क्वेअर प्लस वन इंटू एक्स इज वन एक्स. आता आपण प्लस थ्रीने इंटू करतोय त्यामुळे आतले साईन आपण चेंज करायचे नाही, तर प्लस आहे तर प्लसच राहील. थ्री इंटू एक्स इज थ्री एक्स प्लस थ्री वन जा थ्री इज इक्वल टू एक्स इंटू एक्स इज एक्स स्क्वेअर प्लस इलेवन इंटू एक्स इज इलेवन एक्स. आता आपण मायनस टूनी इंटू करतोय त्यामुळे आतले साईन चेंज करायचे, ह्या प्लसचा होईल मायनस, टू इंटू एक्स इज टू एक्स प्लसचा मायनस इलेवन टू जा ट्वेंटी. सध्या एक्स स्क्वेअरवाल्या टर्म्स एक्स साईडला घेतो, एक्स स्क्वेअर आणि एक्सच्या आणि कॉन्स्टंटला दुसरीकडे घेतो. सो हा मायनस ट्वेंटी टूला मी असंच ठेवलं इथे, हा प्लस थ्री इकडे गेला झाला मायनस थ्री, हा एक्स स्क्वेअर थ्री प्लस वन एक्स, थ्री एक्स प्लस वन एक्स फोर एक्स, हा प्लस एक्स स्क्वेअर इकडे येऊन झाला मायनस. याचा आन्सर किती आला, प्लस नाईन एक्स आहे, प्लस नाईन एक्स इकडे आला मायनस नाईन एक्स गेला. ठीक आहे, सो एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला. आता याचे साईन वेगळे, साईन वेगळे आहे तर मायनस करणार, ग्रेटर नंबरचं साईन देणार. याचा आन्सर आला आपला मायनस फाईव्ह एक्स इज इक्वल टू, याचा आन्सर किती आला मायनस ट्वेंटी फाईव्ह. नेक्स्ट डे बघशाल आता मायनस ट्वेंटी फाईव्ह बाय मायनस फाईव्ह, मायनस मायनस कॅन्सल, फाईव्ह फाईव्ह जा ट्वेंटी. डाऊट प्रॉब्लेम सेटमधले क्वेश्चन्स करू. क्वेश्चन नंबर टू, फाइंड फॉर द फॉलोइंग नंबर्स राइट द रेशो ऑफ फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर. सो रेशो कसा काढायचा आहे, फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर. जर असं म्हटलं असतं फाइंड द रेशो ऑफ सेकंड नंबर टू फर्स्ट नंबर, मग आपण काय केलं असतं, पहिले लिहिलं असतं सेकंड नंबर, मग लिहिलं असतं फर्स्ट नंबर, असं येतो करंट क्वेश्चन म्हणून सांगतोय. सो आता याला सॉल्व करायचं आहे, ट्वेंटी वन अपॉन फोर्टी एट दोघांना सेम नंबरने डिवाइड करायचं, तीननी डिवाइड करू शकतो, दोघांना तीननी डिवाइड करतो. आता एका टेबलमध्ये नाही आहे, सो द आन्सर इज सेवन इज टू सिक्सटी. कन्फ्युजन ओके. मोठी संख्या असेल तर टूनी डिवाइड नाही, असं कधीच नाही म्हटलं मी. मी असं म्हटलं की वरच्या आणि खालच्या संख्येला सेम नंबरनी डिवाइड करायचं. आता जर समजा अशी संख्या असेल, अशी संख्या आहे, तर तू याला चारने पण डिवाइड करू शकते, तू आठनी पण करू शकते, तू सोळानी पण करू शकते. तर तू जेवढ्या मोठ्या संख्येने डिवाइड करशील तेवढा आन्सर तुझा लवकर येईल. पण असं नाही करू शकत की वरच्याला तू आठनी डिवाइड केलं आणि खालच्याला तू दोननी डिवाइड केलं, असं नाही करू शकत. सेम नंबरनी वरती आणि खालती सेम नंबरनी डिवाइड करायचं ओके. आणि दोन्ही त्यालाच डिवाइड करू शकतो ज्याच्या शेवटी झिरो टू फोर सिक्स एट असतो, बाकी कोणाला दोन भाग नाही सांगितलं ना. चल त्याच्यानंतर एक अजून सांगतो लास्ट थर्ड यातला, सिक्स्टी फाईव्ह इज टू वन वन सेवन. सो सिक्स्टी फाईव्ह अपॉन वन वन सेवन कोणत्या टेबलमध्ये येतात संख्या आहे, बस दोघांना कटिंग मी डिवाइड केलं आला आन्सर. सो द आन्सर इज फाईव्ह इज टू नाईन. जोपर्यंत एका टेबलमध्ये येत आहे तोपर्यंत डिवाइड करत राहायचं, जेव्हा येणार नाही तेव्हा क्वेश्चन खतम ओके. सर नेक्स्ट क्वेश्चन भेटेल प्लस
राइट द फॉलोइंग रेशियोज इन रिड्यूस फॉर्म. पहला क्वेश्चन होता फाइंड रेडियस टू द डायमीटर. सो साधा सिंपल क्वेश्चन, रेडियस टू डायमीटर, रेडियस डिवाइडेड बाय डायमीटर. आता रेडियस आणि डायमीटरचं काय रिलेशन आहे बरं? येस, समजा हा रेडियस 5 आहे, हा डायमीटर किती असतो? 10. डायमीटर डबल असतो रेडियस अर्धा असतो. तर रेडियस जर आर आहे तर डायमीटर किती आहे? 2 × r. सो डायमीटर इज इक्वल टू 2 times ऑफ रेडियस. मग कटला मग आन्सर काय आला? 1:2. खतम क्वेश्चन. सो रेडियस इज 2, डायमीटर इज इक्वल टू 1:2. क्लियर? सेकेंड क्वेश्चन, रेशियो ऑफ डायगोनल टू द लेंथ ऑफ अ रेक्टेंगल. रेक्टेंगल आहे त्याचं आपल्याला रेशो काढायचा आहे. कोणाकोणाचं तरी कोणाचं काढायचं आहे? कोण रेशो ऑफ डायगोनल टू द लेंथ. सो रेशो काढायचा आहे डायगोनल आणि लेंथ. Having length 4 cm, length है 4 cm and breadth है 3 cm. So breadth है 3 cm, length है 4 cm. मी कोणती पण डायगोनल काढू शकतो. मी ही वाली डायगोनल काढली, ठीक आहे? तर आपल्याला डायगोनल जोपर्यंत माहिती नाही तोपर्यंत आपण रेशो कसा काढणार? तर डायगोनल आपल्याला काढावी लागेल. रेक्टेंगल मध्ये प्रत्येक अँगल 90 degrees असतो. मग जर मी याच्यात पायथागोरस थेरम लावला या ट्रायंगल मध्ये, ती तिसरी साईड काढू शकतो. मग मी लिहिलं असतं याला, असं मी नाव दिलं असतं आणि मी याच्यात लिहिलं असतं इन ट्रायंगल ए बी सी, अँगल बी जो आहे हा आहे 90 degrees. का बरं हा 90 आहे? कारण इट इज अँगल ऑफ रेक्टेंगल. मग देअरफोर बाय पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरमचा फॉर्म्युला सांग तुला चुका आहे. सेकंड किंवा अदर साईडचा स्क्वेअर पण आहे बेटा. सो हायपोटेनस काय? आपली डायगोनल आहे ना. हायपोटेनस कोणाला म्हणतो आपण? जे 90 समोर असतो त्याला हायपोटेनस म्हणतो. सो ए सी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. या वन साईड आणि सेकंड साईडला तुम्ही ए बी पहिले लिहा किंवा बी सी पहिले लिहा काही फरक नाही. सो ए सी आपल्याला माहिती नाही, हा आहे 3, हा आहे 4. सो 3² + 4² सो ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 3² 9 4² 16 25. हा ए सी नाही आहे, हा ए सीचा स्क्वेअर आहे. मग ए सी काढण्यासाठी काय करावं लागेल? रूट घ्यावा लागेल. हे पाहावं लागेल की कोणाचा स्क्वेअर आहे. हा 5 स्क्वेअर, याचा अर्थ आपल्याला ए सी नाही आला. काही युनिट दिलं होतं का त्यांनी? सेंटीमीटर दिले होतं, है ना? सो मी हा घेतला सेंटीमीटर. आता आपल्याला आन्सर काढायचं आहे. त्यांनी म्हटलं होतं रेशियो ऑफ डायगोनल टू द लेंथ. सो डायगोनल आपण काढला 5, लेंथ किती आहे? 4. सर आन्सर एका टेबलमध्ये तर येत नाही, क्वेश्चन कर ना. सो डायगोनल length is equal to 5 inches. So, doubt? Sir, तकला third question. Ratio of perimeter to area of square having side 4 cm. Perimeter to area of square having side 4 cm. असा क्वेश्चन मला वाटतं आपण केला एक्सरसाइज. पेरीमीटर टू एरिया ऑफ स्क्वेअर हॅविंग साईड 4. तर स्क्वेअर आहे तर सगळ्या साईड इक्वल आहे. सो पेरीमीटर टू एरिया, पेरीमीटरचा काय असतो बरं फॉर्म्युला? 4 × साईड. आणि एरिया ऑफ स्क्वेअरचा काय फॉर्म्युला आहे? येस, साईड स्क्वेअर म्हणा किंवा साईड इंटू साईड म्हणा एकच झालं. तर मी साईड कॅन्सल करून टाकतो डायरेक्टली. 4 / साईड, साईड किती दिलेली आहे आपण? 4 दिली आहे. म्हणजे आपला आन्सर काय आला?
1:1. सो पेरीमीटर आणि एरियाचा रेशो आला आपला पेरीमीटर इज टू एरिया इज 1:1. डाउट. नेक्स्ट क्वेश्चन, कन्वर्ट इनटू परसेंटेज. एकदम साधे सिंपल क्वेश्चन आहे, पहिल्या एक्सरसाइज मध्ये केले आपण त्याच टाइपचे. एकच क्वेश्चन सांगतोय परसेंटेज करण्यासाठी. चला दोन क्वेश्चन सांगतो. पहिला 37:500 परसेंट करण्यासाठी इज टू मीन्स डिवाइडेड बाय. परसेंट करण्यासाठी फक्त इंटू 100 करायचं होतं झालं. 101 105 डिवाइड करतो आणि आन्सर येईल. पॉईंटचं साईन हे परसेंटचं साईन देणं फार इम्पॉर्टंट आहे. नाही दिलं तर मार्क कटले, कारण करायचं होतं परसेंटमध्ये. म्हणून आपण इंटू 100 केलं आहे, ते सिम्बॉल देणं आवश्यक. ठीक आहे, चला बाकीचे क्वेश्चन तुम्हाला करायचे आहे. एक करून घेतो आहे अजून 5:16. सो परसेंटसाठी आपण काय केलं असतं, 5:16 मल्टीप्लाईड बाय 100. वरची आणि खालची संख्या एका टेबलमध्ये येत आहे तर आपण सिम्प्लिफाय करू शकतो. 4 4 16, 25 4 100. तुम्हाला 4 डिवाइड केलं, वरती आलं 25 5 125, खाली उरला आहे 4, याला डिवाइड करतो आणि आन्सर 31.25%. कन्फ्युजन. नेक्स्ट क्वेश्चन कसाच आहे, फक्त याच्यात युनिट्स दिले आहेत. तसे थोडाच फरक आहे. फाइंड द रेशो ऑफ फर्स्ट क्वांटिटी टू सेकंड क्वांटिटी. सो पहिला क्वेश्चन आहे त्यातला 1024 मेगाबाइट्स आणि 1.2 जिगाबाइट्स. सो कन्वर्जन पण दिलेलं आहे की 1 जिगाबाइट मीन्स किती मेगाबाइट्स असतात, 1024 असतात. आपल्याला किती जिगाबाइट्स दिले आहे, 1.2. सो 1.2 जिगाबाइट्स इज इक्वल टू 1.2 × 1024. ठीक आहे ना, मेगाबाइट्स. तुम्ही याला इंटू नाही करत बसतो. आता मी याला असंच राहू देतो आहे आणि मी रेशो काढतो. सो 1024 मेगाबाइट पहिली संख्या होती. दुसरी संख्या कन्वर्ट करून काय झाली, 1.2 × 1024 झाली दुसरी संख्या. आता रेशो. सो 1024 डिवाइडेड बाय 1.2 × 1024. ही संख्या कटली, कन्फ्युजन. ही संख्या कटली, काय आला आन्सर आपला, 1/1.2. पॉईंट काढून टाकतो, खालचा पॉईंट काढला तर वरती काय लिहू आपण, इंटू 2 5 2 6. सो आन्सर इज 5:6. आंसर इज 5:6. ओके, चला बाकीचे तुम्ही करू शकता. डझनला युनिट्स मध्ये करायचं आहे का, संख्या साध्या. एका डझन मध्ये किती संख्या, मग 5 डझन म्हणजे किती, 60. ही संख्या 60 आहे, 1.20 आहे, मग काढू शकता तुम्ही. युनिट्स सेम असले पाहिजे. Okay.